हमारे सोनन न्यूज चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन दबाइए और देखिए सोनन न्यूज के वीडियो सबसे पहले आपके मोबाइल स्क्रीन पर। नमस्कार, मी सरिता पवार, सोनन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। चर्चा तर होणारच। संपूर्ण महाराष्ट्र बाप्पाच्या विसर्जनात तल्लीन असताना अंबरनाथ पूर्वेतील दुर्गादेवी पाड्यातील झाडीत 3 वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला स्थानिक नागरिकांनी चोप देऊन शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। उल्हासनगर शहर हे व्यापाऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते। आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय उल्हासनगर शहरात कामानिमित्त राहत आहेत, परंतु हे उत्तर भारतीय नशेबाजी करत असल्यामुळे असे अमानवीय कृत्य घडत असल्याचे समोर येते। बाप्पामय झालेला संपूर्ण महाराष्ट्र आपल्या बाप्पांचे विसर्जन करण्यात दंग असताना विनोद भोळा केवट वयवर्ष 30 या नराधमाने गायकवाड पाड्यातील हनुमान मंदिर शेजारी आपल्या घराबाहेर खेळणाऱ्या 3 वर्षीय चिमुकलीला फूस लावून तिचे अपहरण करून अंबरनाथ पूर्वेतील दुर्गापाड्यातील झाडाझुडपात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। हे अमानवीय कृत्य करताना तेथील स्थानिक तरुणाने पाहिले आणि त्या नराधमाला स्थानिकांच्या मदतीने पकडून चांगलाच चोप दिला। याविषयीची अधिक माहिती आमचे प्रतिनिधी अक्षय बैसाने यांच्याकडून घेऊ। सर, काय सांगाल या सगळ्या प्रकाराबद्दल, आपलं काय मत आहे? मी माझ्या डोळ्यासमक्ष अशी घटना घडली की एका लहान 3 वर्षाच्या मुलीला एका माणसाने गायकवाडपाडा येथून उचलून आणलं आणि आमच्या घरासमोर एक वस्ती आहे, म्हणजे झाडी आहे, बरीशी खदान म्हणतात तिला, तिथे लोक जात येत असतात। त्याच्या विजय कुमार कोरी, मैं उधर से आ रहा था तो रस्ते में से तो उधर गच्चड़ी में मतलब देखा उधर कि छोटी बच्ची का आवाज़ आ रहा था, तो मैं गाड़ी से उतरा और देखा उनको तो छोटी बच्ची और उसका उसको पूछा मैं तो चप्पल, वो बोला मेरा चप्पल उधर गुम हुआ है, तो मैं उस मतलब वो बोला इसके बन में कि चप्पल मेरा इधर गुम हुआ है, तो मैं बोला इधर अंदर गच्चड़ी में किसने चप्पल तेरा फेंका, तो बोल रहे बोला कुछ नहीं, इसके बन में उसको छोटी बच्ची को उधर छोड़ दिया, इसके बन में वो भागने लगा, तो उसको गया मैं पीछे पकड़ा, उसके बाद में उसको थोड़ा एक झापड़ मारा बस, बाकी सब लोग आए। याबाबत मी आपल्याला असं सांगू इच्छितो की काल सायंकाळी गायकवाडपाडा या ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक 3.5 वर्षाची लहान मुलगी गणपतीची जी छोटी मिरवणूक चालली होती ती मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यावर आली होती। त्या दरम्यान विनोद केवट नावाच्या एका इसमानं तिला उचलून घेऊन झुडपामध्ये तो गेला होता। त्यावेळेस तिची आई आणि तिच्याजवळच राहणारा एक इसम हे त्यांचा त्या मुलीचा शोध घेत होते, तर त्या इसमानं त्या मुलीला घेऊन रस्त्याजवळच्याच झुडपात नुकताच गेला होता। काहीतरी अनैतिक कृत्य करण्याचं त्याच्या मनात होतं। तात्काळ त्या मुलीच्या आईच्या आणि त्या सोबत असणाऱ्या इसमाच्या ध्यानात आलं की मुलगी इथं रडते, तात्काळ त्यांनी त्याला जवळ त्या इसमाला ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनला फोन केला। तात्काळ पोलीस स्टेशनमधून काही टीम तिकडे गेल्या, त्यांना त्या इसमाला ताब्यात घेतलं, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। सर, काय मी नागरिकांना एवढंच नम्र आवाहन करू इच्छितो की सणासुदीचे दिवस आहेत किंवा इतर दिवशीही, दररोज मी तर असं म्हणेन की दैनंदिन जीवनामध्ये आपली लहान मुलं जी आहेत त्यांच्यावरती व्यवस्थित ध्यान ठेवून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे। हमारे सोनन न्यूज चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन दबाइए और देखिए सोनन न्यूज के वीडियो सबसे पहले आपके मोबाइल स्क्रीन पर।